नमस्कार, मी आरती आणि सावी डिझायनर या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण फक्त 1.5 मीटर कापडापासून जे आहे 5 ते 6 वर्षाच्या मुलीचा बेबी फ्रॉक बघणार आहोत. तर मी इथे फक्त हा मी अस्तर जे घेतलेलं आहे ते मी 1 मीटर घेतलेलं आहे आणि ऑर्गॅन्झाचं फॅब्रिक घेतलं आहे ते मी 1.5 मीटर घेतलेलं आहे. तुमचं जर बाळ मोठं असेल तर तुम्ही मोठं देखील घेऊ शकता. अशा प्रकारे मी एक फोल्ड केला, बाळाच्या छातीच्या अकॉर्डिंग मी एक मधातून कापड कट करून घेतला. उरलेला कापड आपला घेरा होणार. सगळ्यात आधी 2 फोल्डमध्ये कापड केलेलं आहे, मार्जिन ड्रॉ करून घेतलेली आहे. माझं शोल्डर जे आहे 9.75 आहे, त्याचं मी अर्धं केलं, अर्धं करून इथे मी मार्क केलं. तुमच्या बाळाचं जेवढंही शोल्डर असेल त्याचं अर्धं करायचं आणि नंतर मार्क करायचं. आता चेस्ट डिवाइड बाय 6+1 इंच करायचं आणि आलेलं उत्तर जे आहे आपलं आर्महोल राहील. हे कोणत्याही साईजसाठी, म्हणजेच मी इथे 5 ते 6 वर्षाच्या मुलीचा फ्रॉक सांगत आहे, पण तुम्ही हाच फॉर्म्युला कोणत्याही कितीही वर्षाच्या मुलीसाठी अप्लाय करू शकता. आता इथे बघा, 22 इंच माझी चेस्ट आहे, त्यात मी 3 इंच लुझिंग ॲड करते. माझं 25 इंच उत्तर आलं आणि त्यात मी डिवाइड वेट बाय 4 करते, म्हणजे 6.25 आपलं उत्तर आलेलं आहे लुझिंग ॲड करून. तर मी अशा प्रकारे मार्क केलं, मार्क करून झालं. आता इथे मी ऑन फोल्डच्या साईडने 1.5 इंचावरती मार्क केलं आणि जिथे मी आपलं शोल्डर ड्रॉ केलं तिथे मी 0.5 इंचाचा उतार काढला आणि या दोन्ही लाईन्स ज्या आहेत त्या क्रॉसमध्ये मी अशा पद्धतीने जोडून घेतला. आता आपल्याला हा आर्महोल आहे, आर्महोलचा आपल्याला सेंटर काढायचा आहे. सेंटर काढून झालं की इथे मार्क करायचं आहे आणि आता जिथे सेंटर काढलं वरती जेवढं शोल्डर घेतलं त्यापेक्षा 1/2 इंच शोल्डर आपल्याला कमी सेंटरमध्ये घ्यायचं आणि या लाईन्स जे आहे अशा पद्धतीने क्रॉसमध्ये जोडून घ्यायचे आहे. लाईन क्रॉसमध्ये जोडून झाली की हलका आर्महोलचा आकार द्यायचा आहे. इथं आपल्याला बघायचं नाही आहे आर्महोलचा आपल्याला आकार किती इंच खोलाईमध्ये द्यायचा वगैरे, डायरेक्टली द्यायचा आहे. आपण जिथून शोल्डरचा उतार काढला तिथनं आपण मार्क केलं टॉप पार्ट. माझा टॉप पार्ट 9 इंच आहे तर मी इथे 10 इंचावरती मार्क केलं. स्केलच्या मदतीने लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. माझ्या बाळाचं कमरेचं आणि छातीचं माप हे सारखंच असल्यामुळे मी इथे देखील मार्क करून घेतलेलं आहे. आता आपल्याला शिलाई मार्जिन करायची आहे तर मी फक्त शिलाई मार्जिन 1 इंच ठेवत आहे. मला यात लुझिंग जास्तीचं ॲड करायचं नाही आहे कारण की मी चेस्टमध्येच ऑलरेडी केलेलं आहे आणि त्यानंतर त्याचा 4th पार्ट काढलेला आहे. ही मेथड तुम्ही कोणत्याही कितीही वर्षाच्या बाळासाठी यूज करू शकता. मला आता इथे बघा 1.25 जे आहे शोल्डर रेडी ठेवायचं आहे. तर मग मला 1/2 इंच गळ्याच्या साईडने आणि 1/2 इंच मला सिल्सच्या साईडने, म्हणजे शोल्डरच्या साईडने मला मार्क करायचं राहील. तर मी इथे 2.25 इथे मार्क करणार अशा पद्धतीने आणि जेवढं आता उरलेलं आहे तेवढं आपली गळा रुंदी होणार. समोरचा गळा मी स्क्वेअरमध्ये ठेवणार तर समोरचा गळा मी 3.5 इंचावरती ठेवला, 3.5 इंचावरती मार्क केलं. अशा पद्धतीने आपल्याला बॉक्स आखून घ्यायचा. बॉक्स आखून झाला वरती जेवढं आलं तेवढंच आपल्याला इथे खाली आणायचं आहे. खाली तशाच पद्धतीने ड्रॉ केलं आणि एक स्क्वेअर आखून घेतला. मला समोरचा गळा चौकोनीच ठेवायचा आहे. तुम्हाला शेप द्यायचा असेल तर तुम्ही देऊ शकता. आता आपल्याला आपलं शोल्डरवरून आपण 1/2 इंच कमी घेतलं, मग आपण चेस्ट लाईन ड्रॉ केली, मग मार्जिन ड्रॉ केली, मग गळा टाकला, अशा पद्धतीने आपलं सगळं जे आहे ड्राफ्टिंग झालेलं आहे. आता मी आणखी 1-2 फोल्डमध्ये कापड घेतला, मधातून मी कट करून घेतलेला आहे. आपण आता इथे बॅक पार्ट ड्रॉ करणार आहोत. तर इथे 1/2 इंच आपल्याला इथे तुम्ही मी स्केलने मोजलेलं आहे, तुम्ही डायरेक्टली टेपने मोजून एक लाईन ड्रॉ करून घ्या. अशा पद्धतीने 1/2 इंचाची मार्जिन ठेवायची, मग त्यावरती कट टू कट आपल्याला कापड ठेवायचं. 1/2 इंच आपल्याला बाहेर सोडायचं आहे. कशासाठी? ते चेनसाठी. चेन लावल्यानंतर आपल्या गळ्याचा शेप चेंज नको व्हायला म्हणून. मागचा गळा मला इथे 1.5 इंचावरती ठेवायचा आहे. तर इथे मी अशा पद्धतीने मार्क केलं. मार्क करून झालं की मी आपल्या गोलगळ्याचा आकार दिलेला आहे. मी मागची साईड जी आहे ती गोल ठेवणार आहे. अशा पद्धतीने ड्रॉ करून झालं. आता आपल्याला बाकीचं कट करून घ्यायचं आहे. इथे बघा, बॅक साईड आपली कट करून झाली आहे. आता फक्त आपल्याला फ्रंटचा नेक कट करायचा आहे. तर मी नेक पण अशा पद्धतीने कट करून घेत आहे. तुम्ही इथे कोणत्याही साईजसाठी याच पद्धतीने, तुम्ही मोठ्यांसाठी जरी स्टिच करत असाल तरी याच पद्धतीने स्टिच करा. तुम्हाला इझी जाणार, एकदा तुम्ही ट्राय करा. आता आपला इथे बघा, फ्रॉकची पूर्ण लेंथ 23 इंच आहे, 9 इंच टॉप पार्ट आहे, मग उरलेलं 14 इंच. 14 इंचाचा आपल्याला घेरा कट करायचा आहे आणि आपला हा 1.5 मीटर कापड आहे. तर सगळ्यात आधी या 1.5 मीटर कापडाला मी अशा
स्क्वेअरमध्ये ड्रॉ करून म्हणजे सॉरी स्क्वेअरमध्ये मी पसरवून घेतलं. मग त्याचे काठ जे आहे ऑर्गेन्झाचा कापड असल्यामुळे तो मागे पुढे होतो, तर मी पिन टक करून घेतल्या. पल पिनच्या मदतीने मी अशा पद्धतीने कापड ॲडजस्ट करून घेतला, यातल्या घड्या काढून घेतल्या म्हणजे कापड खालीवर व्हायला नको. आता इथे बघा 14 इंच आपल्याला मार्क करायचं आहे, त्यात मी 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. मी खाली कॅनकॅन पट्टी लावणार आहे, मला ती कॅनकॅन पट्टी जी आहे ती कव्हर करायची नाही आहे, फक्त 1/2 इंचाने मला कव्हर करायची आहे. 1/2 इंच फोडला, 1/2 इंच म्हणजे खाली 1 इंच जाणार, वरती 1 इंच जाणार. तर मी इथे 16 इंचावरती किंवा इथे 15, 15.5, 16 तुम्हाला तुमचा कापड जसा असेल त्या अकॉर्डिंगनुसार आपल्याला इथे मार्क करून घ्यायचं आहे. तर मी ते 16.5 इंचावरती घेतलं. 16.5 इंचावरती घेऊन मी लाईन अशा पद्धतीने ड्रॉ केली, कापड व्यवस्थित नीट करून घेतला आणि इथे मी कट लावून घेतला. आणि जे माझ्या हातामध्ये आहे तुम्ही बघू शकता ऑन होल्डच्या साईडने, इथे आरामशीर बाळाचा चेस्ट पार्टचा पार्ट जो आहे तो निघून जाणार. अशा पद्धतीने आपले 2 घेरे जे आहे मागचे पुढचे 2 पॅनल निघलेले आहे. आणि आता हा आपला उरलेला कापड आहे, आपली फक्त एवढाच आपला कापड उरलेला आहे आणि यात आपल्याला सीव्स बनवायचे आहे, बॅक पार्ट फ्रंट पार्ट बनवायचा आहे. तर व्यवस्थित कापड आपल्याला इथे असा ॲडजस्ट करायचा आहे आणि ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आपल्याला, कुठे बसत आहे सरळ उलटं काय आहे ते असं नीट बघून घ्यायचं आणि नंतर कापड जो आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आणि इथे आपण पफ सूल्स बनवणार आहोत, तर 5 वर्षाच्या मुलीसाठी एवढा कापड सफिशियंट आहे. पण जर तुमचं बाळ हेल्दी असेल किंवा उंच असेल तर तुम्ही 2 मीटर कापड घेऊ शकता. तर इथे बघा कट टू कट मी का अस्तर वरती जे ठेवून आहे मेन फॅब्रिक कट करून घेतले. आता मी हे 2 फोल्डमध्ये एक बाही कट करायला कापड घेऊन घेतलं आहे, ठीक आहे. आता मी ते 6 इंच आधी एक्स्ट्रा ठेवलेलं आहे कारण की ऑर्गेन्झाचा कापड आहे, मला खाली इलास्टिक लावायचं नाही आहे तर त्याच्या प्लीट्स आणायला. आणि 4.5 इंच आपला आर्महोल होतं तर 4.5 इंच मी 6 इंच सोडल्यावरती मी 4.5 इंचावरती मार्क केलं, त्याच्याखाली मी त्याचं अर्ध केलं म्हणजे साधारणतः मी खाली ते अर्ध करून मी मार्क करून घेतलं आणि अशा पद्धतीने बाहीचा आकार दिलेला आहे. आता आपल्याला बाहीचा राऊंड करायचा आहे, तो माझा बाहीचा जो राऊंड आहे तो 7 इंचाचा आहे, त्याचं आपल्याला अर्ध करायचं आहे. अर्ध करून आपल्याला अशा पद्धतीने मार्क करायचं आणि इकडे 6 इंच जेवढा आपला कापड उरला आहे तेवढ्यात आपल्याला नंतर चुन्या घ्यायच्या आहे. इथे शिलाई मार्जिन मी 1 इंच ठेवलं आणि कापड कट करून घेतला. आता मी 4.5 इंच जिथून आपली आर्महोल टाकला होता तिथे मी अशा पद्धतीने कट लावून घेतला आणि बाहीच्या सेंटरवरती देखील अशा पद्धतीने कट लावून घेतलेला आहे. इथे बघू शकता 2 सीव्स आपल्या निघलेले आहे. आता आपल्याला वरती अशा पद्धतीने प्लीट्स टाकायचे आहे, कट लावल्या तिथपर्यंत आपल्याला टोटल म्हणजे आपल्या बाळाच्या मुंड्यानुसार आपला प्लीट्स आल्या पाहिजे हे बघायचं आहे. आता अस्तर कट करायचं आहे, तर अस्तर कट करायला म्हणजे जो एवढाच कापड उरलेला आहे तर तोही मी अशा 4 फोल्डमध्ये केला. स्केलच्या मदतीने लाईन ड्रॉ केली आणि इथे कापड मी जे आहे अशा पद्धतीने ठेवला. आणि तुम्ही तिथे मेन फॅब्रिक जेवढं घेतलं त्यापेक्षा आपल्याला 2.5 ते 3 इंच कापड कमी घ्यायचं आहे आणि त्यात शिलाई मार्जिन इन्क्लूड करायची आहे. अशा पद्धतीने मी इथे अस्तरचा कापड देखील कट करून घेतला, याचे देखील आपले 2 पॅनल निघलेले आहे. आणि हा पूर्ण जो कापड आहे तो 7 इंचाचा माझा म्हणजे पूर्ण घेरा 7 इंचाचा रेडी झालेला आहे. आणि आता आपण ऑर्गेन्झाचा घेरा मोजूया. ऑर्गेन्झाचा घेरा जो आहे इथे 30 इंच आहे म्हणजे 60 आणि 120 इंचाचा आपला पूर्ण घेरा झालेला आहे. गळ्यावरती मी कट टू कट कॅनव्हस कट करून घेतलेला आहे, कॅनव्हस अशा पद्धतीने कापडाला जोडून घेतलेला आहे. कॅनव्हस लावल्यामुळे कसं आहे गळ्याची फिनिशिंग खूप छान येतं आणि अस्तर देखील मी जोडून घेतलेला आहे. आणि मी बॅक पार्टला देखील मी कॅनव्हस कट केलेला आहे आणि फ्रंट पार्टला देखील मी कॅनव्हस कट केलेला आहे, याने आपल्या फ्रॉकची फिनिशिंग जी आहे ती वेगळी येणार. आता आपल्याला फ्रंट नेकवरती 1/2 इंच आपल्याला किंवा 1/2 इंच शिलाईमध्ये जात अशा पद्धतीने स्टिच लावून घ्यायची आहे. नंतर असे कॉर्नर्स कट करून घ्यायचे, कॉर्नर कट करून झाले की वरती दापटीप आपल्याला अशा पद्धतीने मारून घ्यायची आहे. आता मी बॅक पार्टला देखील अशाच पद्धतीने अस्तर म्हणजे कॅनव्हस आणि अस्तर जोडून घेतलेलं आहे. कॅनव्हस पट्टी जोडली, वरून मी प्रेस शिलाई देखील लावून घेतली आहे म्हणजेच दापटीप. आता मी इथे काय केलं, दोन्ही आपले जे पार्ट्स आहे म्हणजे आपण नेक रेडी केलेला आहे कॅनव्हसनी, तर कॅनव्हसची पट्टी आणि आपलं शोल्डर टू शोल्डर आपल्याला व्यवस्थित अटॅच करायचं आहे. कॅनव्हसची पट्टी इकडे तिकडे झाली तर चालेल आणि आपल्याला
अशा पद्धतीने स्टिच लावून घ्यायची आहे. दोन्ही साईड्स आपल्याला तशाच रेडी करायची आहे. आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता आपलं शोल्डर हे खूप छान फिनिशिंगने जे आहे ते रेडी होऊन जातं. इथे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने. आता याच्यावरून आपल्याला दापटीप जी आहे ती लावून घ्यायची आहे. इथे बघा मी दापटीप जी आहे ती लावून घेतली आणि त्याचा नेक तुम्ही बघू शकता आपला शोल्डर तशा पद्धतीने पलटवल्याने किती छान आले आहे. आता आपल्याला फिटिंगची शिलाई लावायची आहे. त्याआधी आपल्याला ॲडजस्टमेंटसाठी मागे नाडी लावायची आहे. तर मी इथे बघा 4 इंच अशा रुंदीचा आणि अंदाजे मी इथे 15 इंच जे आहे लांबीचा असा कापड कट करून घेतला. याला स्टिच लावून घेतली आणि आता याला मी सरळ करून घेणार. हे दोन्ही आपल्याला सरळ करून घ्यायचे आहे. म्हणजे फ्रॉकमध्ये आपण लूजिंग ॲड केलेलं आहे तर बाळाला ॲडजस्टमेंट म्हणून आपल्याला नाडी लावायची आहे. म्हणजेच मागे कशी जी आहे ती लावायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही साईड्सचे जे आहे बेल्ट्स ते काढून घ्यायचे आहे. आणि इथे बघा बेल्ट्स आपले दोन्ही साईडचे रेडी झालेले आहे. आणि इथे मी 1.5 ते 2 इंच अंतर आपलं सोडलेलं आहे. आणि तिथे आपल्याला हे बेल्ट्स जे आहे ते टक करून घ्यायचे आहे सरळ साईडने. इथे मी टक करून घेतलेले आहे. आता ही बाही बघा, ही बाही मी आपण इथे कट लावलं होतं तर कट टू कट मी अशा प्लीट्स टाकून घेतलेले आहे. वरती सरळ प्लीट्स टाकले आहे तर खाली विरुद्ध प्लीट्स टाकले आहे. म्हणजेच पफ क्रिएट होतो. आणि खाली इथे बघा मी खाली अशा पद्धतीने बेल्टसुद्धा अटॅच केला. इथे इलास्टिक न लावता आपली पफ स्लीव्स जी आहे ती मी रेडी केलेली आहे. तर अशा पद्धतीने मी चुन्या घालून घेतल्या. चुन्या घालून घेतल्यानंतर मी ही 1 इंचाची पट्टी घेतली. 1 इंचाची पट्टी घेतल्यानंतर आता आपल्याला खाली कवर करायची आहे. आणि तुम्ही एकदा प्लीट्सकडे लक्ष द्या, मी दोन्ही साईडच्या अपोजिट प्लीट्स टाकलेल्या आहे. वरती सरळ साईडने आणि खाली उलट्या साईडने. म्हणजे तो पफ जो आहे तो क्रिएट होतो. आणि आपल्या प्लीट्स टाकून झाल्यानंतर आपल्याला एकदा फ्रॉकला जो आहे म्हणजे शोल्डरला बाही रिचेक करायची आहे. कमी जास्त झालं की काढून घ्यायची आहे. माझी एक प्लीट जास्त झाली होती तर मी काढून घेतली. आपली जी ही 1 इंचाची पट्टी घेतली ती अर्ध्या ती 1/2 इंचाने फोल्ड करायची. मग नंतर मेन फॅब्रिकला लावायची, त्यावरून दापटीप लावायची आणि परत ही पट्टी जी आहे खाली फोल्ड करायची आणि स्टिच लावून घ्यायची. म्हणजेच इथे तुम्ही बघू शकता किती छान आपल्या बाहीचं लुक आलेलं आहे. आणि दोन्ही बाह्या ज्या आहेत त्यात आपल्याला जोडून घ्यायच्या आहे. अशा पद्धतीने मी दोन्ही बाया जोडून घेतलेल्या आहे. आता हा ऑर्गेन्झाचा कापड आहे इकडे इकडल्या साईडने आला खालच्या साईडने तर फ्रॉकचं फिनिशिंग खराब होणार. तर आपल्याला वरच्या साईडने असं घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने दापटीप लावून घ्यायची आहे. तुम्ही इथे बघू शकता मी वरून दापटीप जी आहे ती लावलेली आहे. ही सुद्धा बाही आपल्याला तशाच पद्धतीने रेडी करायची. आता आपल्याला फ्रॉकच्या टॉप पार्टचं फिटिंग करायचं आहे. तर मी अशा पद्धतीने सरळ साईडने बिलकुल 1/2 इंच अंतरावरती स्टिच लावून घेतलेलं आहे. स्टिच लावून झालं की आता आपल्याला अशा पद्धतीने कापड पलटवायचं आहे. कापड आपल्याला उलट करायचं आहे हा. आणि परत इथे 1/2 इंच अंतरावरती आपल्याला फिटिंगची शिलाई जी आहे ती लावून घ्यायची आहे. अशा पद्धतीने मी इथे फिटिंगची शिलाई लावून घेतलेली आहे. आता आपल्याला एकदा बाही राऊंड जो आहे तो आपला मोजून घ्यायचा आहे आणि परत इथे मार्क करून जे आहे शिलाई जी आहे ती लावून घ्यायची आहे. म्हणजेच फिटिंग आधी करायचं आहे टॉप पार्टचं आणि नंतर आपल्याला घेरा रेडी करून याला अटॅच करायचं आहे. इथे आपल्याला टीप लावून घ्यायची आहे. आता इथे बघा आपली वेस्ट इथे जेवढी आलेली आहे तुम्ही आधी इथं बाहीचं लुक बघू शकता किती छान आपलं आलेलं आहे. तर आणि फ्रॉक देखील आपल्या स्वस्तात मस्त असा रेडी होणार आहे. तर इथे बघा आपला हा 120 इंच इतका आपला पूर्ण घेर आहे. दोन आपले पॅनल निघले होते तर त्याला एकदा आपल्याला जोडून घ्यायचं आहे. इथे अशा पद्धतीने जोडून घ्यायचं. जोडून झाल्यानंतर वरती आपल्याला दापटीप लावायची आहे कारण की ऑर्गेन्झाचा कापड आहे तो फिसकतो. फिसकतो कापड फिसकला की आपला फ्रॉकचं पूर्ण लुकच जाणार. त्यामुळे आपल्याला दोनदा साधी स्टिच लावून परत एकदा दाप स्टिच लावायची आहे. आणि अस्तर देखील आपल्याला अशाच पद्धतीने जॉईंट करून घ्यायचा आहे. अस्तरला छोट्या छोट्या प्लीट्स टाकायच्या आहे अशा पद्धतीने. आणि टॉप पार्टच्या मापानुसार जे आहे आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचे आहे. आणि जो हा ऑर्गेन्झाचा फॅब्रिक आहे त्याला आपल्याला अशा पद्धतीने बॉक्स प्लेट्स ज्या आहे त्या टाकून घ्यायचे आहे संपूर्ण फ्रॉकला. तुमचा घेरावरचा टॉप पार्ट जेवढा आलेला आहे तेवढा रेडी असायला हवा. त्याचं चेन जिथे आपली चेन लागणार आहे तिथे आपल्याला 1/2 इंच कमी प्लीट्स न टाकता प्लेन ठेवायचं आहे कापड आणि नंतर जॉईंट करायचे आहे प्लीट्स. तर अशा पद्धतीने घेरा आणि मेन फॅब्रिक मी अशा पद्धतीने जोडून घेतलं. आता आपल्याला टॉप पार्टला कट टू कट इथे ठेवलेलं आहे.
आणि हे ठेवून झालं की आपल्याला स्टिच लावून घ्यायची आहे ह्याच्यावरती. सगळ्यात आधी आपण चेन लावायला कापड रिचेक करूया. कमी जास्त कापड झाला, थोडंसं माझा हा कापड जास्त झाला, तर एवढा मी कट करून घेतला. कट टू कट कापड आपला आलेला आहे आणि त्यावरती मी अशा पद्धतीने घेरा जॉईंट केलेला आहे. जॉईंट झाला आपला, परत मी एकदा रिचेक केलं. कमी जास्त शिलाई असली की परत मारून घ्यायची आपल्याला. आता चेन आहे, चेन मी इथे मार्क करून घेतली. मला तुम्ही कोणत्याही साईजसाठी चेन लावत असाल तर जेवढा आपला टॉप पार्ट झालं त्याच्या खाली 2 ते 2.5 इंच तरी आल्या पाहिजे ॲटलिस्ट, कारण की तेव्हाच तो फ्रॉक आपला इझिली आपल्याला बॉडीमध्ये जाणार आणि नीट बसणार. तर चेन मी अशा पद्धतीने मार्क करून घेतली, ओपन करून घेतली आणि इथे बघा अशा पद्धतीने चेन आपली उलटी आहे, टॉप पार्ट आपला सरळ आहे. तुम्ही चेनकडे लक्ष द्या. अशा पद्धतीने मी चेन ओपन केली आणि ओपन केल्यानंतर जिथपर्यंत मार्क आहे तिथपर्यंत मी जी आहे शिलाई लावून घेतली. आपली शिलाई लावून झाली, आता आपल्याला दुसरा पार्ट घ्यायचा आहे आणि जिथे आपण चेन वरच्या बाजूने मार्क केलं तिथेच कट टू कट आपल्याला चेन अशी आणायची आहे आणि त्यावरती एक शिलाई लावायची. आपण ही सध्या कच्ची शिलाई लावलेली आहे कारण की मी प्रेशर फूट देखील मी चेंज केलेलं नाही आहे. आता आपण रिचेक करायचं की ह्या चेन्स आपल्या इक्वल आल्या आहे का. तर आपली चेन जी आहे ती इक्वल आली. इक्वल आली म्हणजे आपण ही चेन प्रॉपरली लावू शकतो. जर कमी जास्त झालं परत शिलाई काढायची जिथे आपण छोटीशी शिलाई मारली आहे तिथे आणि परत शिलाई लावून घ्यायची आहे. तर इथपर्यंत मार्क होतं, इथे मी चेन लावलेली आहे. परत जर तुमच्याजवळ प्रेशर फ्रूट सिंगलवालं नसेल तर तुम्ही ही चेन अशा पद्धतीने थोडी सरकवायची आणि नंतर अशा पद्धतीने स्टिच लावायची आणि संपूर्ण फ्रॉकला आपली साध्या चांगल्या पद्धतीने स्टिच लावून चेन आपली रेडी होऊन जाणार. पण मी इथे प्रेशर फूट चेंज केलेला आहे कारण की माझ्याजवळ तेवढा वेळ नाही आहे सध्या. तर मी डायरेक्टली अशा पद्धतीने झिप जी आहे ती आपली जॉईंट करून घेतलेली आहे. आता वरच्या बाजूने देखील आपल्याला दोन्ही बाजूने अशाच पद्धतीने चेन जी आहे ती लावून घ्यायची आहे. तुमच्याजवळ सिंगल फूट नसेल तर तुम्ही डबल प्रेशर फूटने देखील लावू शकता. तुम्हाला मी सांगितलं तशा पद्धतीने, फक्त त्यात थोडीशी काळजी देऊन म्हणजे काळजीपूर्वक लावायचं आहे ते. आता आपल्याला इथपर्यंत चेन आली, मग आपला हा घेरा आहे. घेरा आपल्याला चारही फॅब्रिकची लेअर पकडून थोड्या दूर आपल्याला स्टिच लावून घ्यायची आहे. नंतर ऑर्गॅनचा जो घेरा वेगळा आणि क्रेपचा घेरा वेगळा अशा पद्धतीने जॉईंट करून घ्यायचा आहे. आणि इथे चेन बघू शकता आपली किती छान आलेली आहे. तर एक्स्ट्राचं आपल्याला चेन जी आहे अर्धा ते 7.75 इतकं सोडायचं आहे आणि कट करून घ्यायचं आहे. मी इथे 1.5 इंचाची पट्टी घेतली, डबल फोल्ड केली अशा पद्धतीने आणि इथे स्टिच लावून झाली. माझी जी ही आहे पट्टी ती थोडी उलट साईडने मी लावलेली आहे. तुम्हाला जर व्यवस्थित फिनिशिंग हवं असेल तर ती ही पट्टी खाली न ठेवता आपल्याला वर ठेवायचं आहे आणि वर ठेवून आपल्याला फोल्ड करून स्टिच लावून घ्यायचं आहे. तर इथे पण काही फरक पडणार नाही. मी अशा पद्धतीने वरच्या बाजूने देखील इथे आपल्याला स्टिच लावून घ्यायची आहे, तेव्हा पण आपलं फिनिशिंग छान येणार. मी वरच्या बाजूने तशी स्टिच लावून घेतली, मग कापड मी चेनच्या साईडचा वरचा कापड मी अशा पद्धतीने फोल्ड केला आणि वरती मी दाब टीप जी आहे ती लावून घेतली. त्यामुळे काय आपल्या चेनमध्ये ऑर्गॅन्झाचा वरचा कापड येणार नाही आणि चेन आपली लॉंग टाईमपर्यंत टिकणार. अशा पद्धतीने आपली चेन जी आहे ती कवर झालेली आहे. आता आपल्याला खालचा घेरा आहे अस्तर, ती खाली डबल फोल्ड करून स्टिच लावून घ्यायचं आहे. आणि मी खाली ही कॅनकॅन पट्टी लावणार आहे कारण की आपल्या फ्रॉकला जो आहे तो बाउन्स जास्त आल्या पाहिजे म्हणून. तर कॅनकॅन पट्टी ही आधी आपल्याला अशा पद्धतीने 1.5 इंचाची पट्टी घ्यायची, डबल फोल्ड करायची आणि वरती पण अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायची आहे आणि ही पट्टी आधी कवर करून घ्यायची. यामुळे काय होतं, बाळाला रुतणार नाही आणि कम्फर्टेबल असं फील होणार. या म्हणजे कॅनकॅन पट्टीची जी आहे वायर ती अजिबात टोचणार नाही. अशा पद्धतीने आपल्याला इथे कवर करून घ्यायचं आहे. कवर करून झाली आपली ही, तर इथे बघा आपला ऑर्गॅन्झाचा फॅब्रिक असल्यामुळे मी 1/2 इंच आधी आतमध्ये दुमटणार आणि नंतर मी 1/2 इंच वरती असं पकडणार आणि नंतर स्टिच लावणार.
इथे बघा, एवढा आधी मी दुमडणार आणि नंतर अशी वरच्या बाजूने मी स्टिच लावणार. मी पूर्ण पट्टी याला कवर करणार नाही, कारण की याला जर खाली कॅनकॅन पट्टीला पूर्ण फॅब्रिक लावून जर आपण कवर केलेला आहे तर त्या फ्रॉकचं लुक थोडं वेगळं होतं, कापड खेचल्या जातं. ही कॅनकॅन पट्टी अशी आहे की ज्या शेपमध्ये आपण आपला फ्रॉक कट की तुम्ही सर्कलमध्ये सुद्धा जर लावत असाल अशाच पद्धतीने, तरी तो शेप आपला स्वतःहून आपोआप घेतो. तर अशा पद्धतीने आपल्याला सर्वत्र कॅनकॅन पट्टी लावून घ्यायची आहे, कवर करून घ्यायची. आणि माझी तुम्हा सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, आणि कमेंट करून नक्की सांगा की माझा फ्रॉक कसा वाटलेला आहे. तर अशा पद्धतीने संपूर्ण साईडला मी कॅनकॅन पट्टी लावून घेतलेली आहे. आता हा काप एवढी लावून झाली माझी, इथे माझं एंड झालं. तर त्याच आधी जिथे मी स्टार्टला जे जसं कवर केलेलं होतं तशाच पद्धतीने इथे कॅनकॅन पट्टी आपली अशा पद्धतीने कवर करून घ्यायची आहे. आणि कवर करून झाल्यानंतर थोडीशी जागा इथे मी शिल्लक ठेवली होती एवढी, कवर करून झाल्यानंतर अशा पद्धतीने ते शिलाई लॉक करून घ्यायची आहे. आणि आता इथे आपल्याला वरच्या बाजूने देखील एकदा आपल्याला स्टिच लावून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या फ्रॉकचं फिनिशिंग हे खूप छान येणार आणि आपली कॅनकॅन पट्टी खाली जी आहे ती जाणार नाही. अशा पद्धतीने इथे कॅनकॅन पट्टी रेडी झालेली आहे आणि फ्रॉक देखील रेडी झालेला आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या